हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता. एक्सप्रेस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवूयात व्हेज कोल्हापुरी. चला मग रेसिपी स्टार्ट करूयात. पॅन घेऊयात, त्यामध्ये 4-5 लवंग टाकूयात आणि दालचिनी. 2 दालचिनी कट करून घेतल्यात मी इथे, आणि धने आणि जिरे. तर व्यवस्थित आपण मसाला मिक्स करून घेऊयात आणि त्याला व्यवस्थित भाजून देऊयात. त्याचा स्मेल येईपर्यंत त्याला भाजायचं आहे. त्यामध्ये मी इथे 2 स्पून डेसिकेटेड कोकोनट ॲड केले. तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर आपल्या घरी खोबरं असतं सुक्कं, ते मिक्सरमध्ये बारीक करून ॲड केलं तरी चालेल. तर ते आपल्याला हे सगळं मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. या मसाल्यामुळे व्हेज कोल्हापुरीची टेस्ट एकदम हॉटेल स्टाईल होते, रेस्टॉरंट स्टाईल. त्याच्यात 2 स्पून डेसिकेटेड कोकोनट ॲड केले आणि ते जस्ट 2 सेकंद फ्राय करायचे. मी जे दुसरा पॅन घेतला आहे त्यामध्ये 1 स्पून ऑइल टाकलं आहे आणि 1 स्पून जिरे टाकूयात आपण. त्यामध्ये 1 कप मी इथे फ्लॉवर उकडून घेतला आहे. जस्ट आपल्याला भाज्या फक्त फ्राय करायच्यात, आपण ह्या उकडूनच घेतल्यात सगळं. आणि 1/2 कप गाजर टाकलं आणि 1/2 कप वाटाणा टाकला आहे. तोही आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. तर सगळ्या भाज्या आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. थोडंसं मीठ टाकूयात. साधारणतः 3-4 मिनिट आपल्याला भाज्या व्यवस्थित वाफळून घ्यायच्यात. खूप छान दिसत आहेत. तर आपण ह्या भाज्या एका पॅनमध्ये काढून घेऊयात. तर मी पॅनमध्ये परत एकदा 1 स्पून ऑइल टाकते आणि मी इथे ग्रीन कॅप्सिकम घेतली आहे आणि 1 कांदा, तो हा स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचा आहे. तो ही जस्ट 1-2 मिनिट जस्ट फ्राय करायचा आहे. आणि तोही आपण काढून घेऊयात. पॅनमध्ये मी परत एकदा 2 स्पून ऑइल टाकले. हॉटेल स्टाईल भाजी बनवायची असेल तर आपल्याला तेल जास्त लागतं. आणि मी इथे एक कांदा घेतला आहे, तो एकदम फाईन चॉप केला आहे. तो लाईट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊयात. तर आपला कांदा फ्राय होत आला आहे. इथे 2 टोमॅटो मी मिक्सरमध्ये बारीक करून त्याची प्युरी केली आहे, आपण ती टाकूयात. कांदा आता इथे फ्राय झाला आहे आपला, तर टोमॅटोची प्युरी आपण ॲड केली आहे. 2 टोमॅटो रेड कलरचे घ्यायचे. टोमॅटो फ्राय होईपर्यंत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण जो मसाला केला होता तो मी मिक्सरमध्ये बारीक केला आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं, तो आपण ॲड करूयात. ह्या मसाल्यामुळे व्हेज कोल्हापुरी एकदम हॉटेल स्टाईल होते. मी त्यामध्ये 1 स्पून आलं लसूण पेस्ट ॲड केली आहे. ते व्यवस्थित फ्राय करायचं आहे. आणि थोडी हळद आणि लाल मिरची टाकायची. ही रेडीमेड रेड चिली पावडर आहे. आपल्या मसाल्याला ऑइल सुटेपर्यंत ते फ्राय करायचं आहे. त्यामध्ये आपण 1-2 इलायची ॲड करूयात. आणि आपण जे सगळ्या व्हेजिटेबल्स फ्राय केलेत ते आपण टाकूयात. ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. खूप मस्त दिसतात. आणि मी इथे 200 ग्रॅम पनीर घेतलं, पनीरचे कट केलेत स्क्वेअरमध्ये आणि ते ॲड करूयात आपण. मला इथे थोडंसं ड्राय वाटते भाजी, तर ग्रेव्ही आपल्याला थोडी ग्रेव्ही लागत असेल तर त्यामध्ये पाणी ॲड करूयात. तर इथे मी थोडंसं गरम पाणी घेतलं आहे, थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि 2-3 मिनिट फ्राय करून घेऊयात. त्यामध्ये 1 स्पून गरम मसाला ॲड करायचा आहे सगळ्यात लास्ट. तर मिक्स करूयात. आपली व्हेज कोल्हापुरी भाजी तयार आहे. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नव्या रेसिपीसोबत.